ठाकरेंना भेटलेलो ते म्हणाले पुन्हा भाजपसोबत सरकार, शिंदेच्या आमदाराचा सुनावणीत मोठा गौप्यस्फोट। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची उलट तपासणी झाली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना एकनाथ शिंदेंबरोबर जाण्यावरून प्रश्न केलेत। त्यावर महाविकास आघाडीबद्दल नाराज होतो असं सामंत म्हणाले, पण त्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण कॅबिनेट मंत्री होतात असा प्रश्न विचारल्यानंतर सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उदय सामंत यांची उलट तपासणी झाली आहे। यावेळी देवदत्त कामंत यांनी काही त्यांना प्रश्न केलेत। यात एक मुद्दा होता उदय सामंतांच्या नाराजीचा, महाविकास आघाडीच्या निर्णयाबद्दल नाराज होतो असे सामंत यांनी सांगितलं। त्यानंतर देवदत्त कामत यांनी त्यांना कात्रीत पकडलं। त्यावर सामंतांनी पडद्यामागे घडलेला घटनाक्रम सांगितला। देवदत्त कामत म्हणाले, आपण जून 2022 एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याची जी भूमिका घेतली होती त्याला आपण पाठिंबा दिला होता का? उदय सामंत म्हणाले, ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली तत्पूर्वी गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो। त्यावेळी आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं होतं, जी निवडणूक आपण नॅचरल अलायन्समध्ये लढलो भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कारवाई होईल, नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल, अशीच आमची समजूत काढल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो होतो, पुन्हा काही कालावधीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं गेलं म्हणून मी मंत्रिमंडळात सामील झालो।